Welcome, dear student. Today we are going to learn about one important topic, that is the animal we are learning from the phylum Coelenterata. विद्यार्थी मित्रों आपण या ठिकाणी जे ऑनलाईन शिकत आहोत ह्या ऑनलाईन लेक्चरसाठी या ठिकाणी डायरेक्ट आपण जे काही ऑनलाईन शिकत आहोत त्याच्यासाठी हे जे सर्च इंजिन आहे गुगल सर्च इंजिन त्यांचा या ठिकाणी आपण रेफरन्स किंवा मदत घेत आहोत तर त्यांना आपल्याला या ठिकाणी धन्यवाद म्हणायचे सर्वप्रथम बायोलॉजी ऑफ डिस्कशन या नोट्समधून या स्टडी मटेरियलमधून आपण ऑनलाईन शिकत आहोत विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सांगितलं की आपण जो प्राणी मेट्रिडियम नावाचा जो प्राणी आपण या ठिकाणी शिकत आहोत तर त्या मेट्रिडियममध्ये जो सिलेंट्रेट जो काही आपण फायलम आहे किंवा जो काही क्लास आहे त्या क्लासमधून आपण काय केलेलं आहे की मेट्रिडियम नावाचा प्राणी आहे तो प्राणी आपण शिकत तर त्याचं जे काही बाह्य रचना आहे त्याची जी काही एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आहे त्या एक्सटर्नल मॉर्फोलॉजीमध्ये आपण तो प्राणी नेमका दिसतो कसा हे या इंटरनेटवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्याविषयी फोटोग्राफ्स त्याची माहिती ह्या मिळू शकतात तुम्ही जर इंटरनेटवर शोधलं हे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये जास्त भर घेण्यास करण्यासाठी तुमचं जास्त नॉलेज वाढण्यासाठी तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे तर ह्या इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या फोटोज किंवा त्याचे चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतात हे इंटरनेटवर अवेलेबल आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो आता या ठिकाणी जे महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला की या जो प्राणी आहे मेट्रिडियम या मेट्रिडियम प्राण्याची मॉर्फोलॉजी किंवा बाह्य रचना आपल्याला काय करायची पाहायची आहे किंवा शिकायची तर विद्यार्थी मित्र हो याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकत असताना आपण पाहिलं की या प्राण्याचे मुख्य करून आपल्याला 2 ते 3 भाग त्या ठिकाणी दिसतात 2 ते 3 भाग दिसतात म्हणजे सर्वप्रथम आपण जर हा प्राणी बघितला सुरुवातीला तर ह्या प्राण्याच्या शरीरावर आपल्याला काय दिसतं त्याची ओरल डिस्क दिसते सगळ्यात बाहेर काय दिसते ओरल डिस्क म्हणून दाखवतो एकदम बाहेरून त्याच्या वरतून एक ओरल डिस्क आपल्याला त्या ठिकाणी आकार दिसतो त्याच्यानंतर आपण जर बघितलं आता हे वेगवेगळे त्याचे फॉर्म्स आहेत आकृती आहेत मेट्रिडियमच्या इकडे असं वरी त्या ठिकाणी आपल्याला ओरल दिसतो त्याच्यानंतर त्याचा कॉलम असतो किंवा त्याला स्कॅपस सुद्धा म्हटलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी आपण काय म्हटलं स्कॅपस सुद्धा त्या ठिकाणी असं संबोधलेलं आहे आता त्याचा जे काही वरचा भाग आहे क्राउन म्हणतो किंवा त्या ठिकाणी आपण जे काही टेंटॅकल्स होते त्याच्या शरीरावर त्याच्या खाली एक कॉलर रिजन आहे त्या प्राण्याचा आणि त्याच्याखाली असं सिलेंडर सारखी त्याची बॉडी आहे आणि शेवटी त्याला बेस आहे तर अशा प्रकारची त्या प्राण्याची शरीराची रचना आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्र या प्राण्याला दुसरे एक नाव आहे या प्राण्याला सी अॅनिमोन सुद्धा म्हटलेलं आहे या प्राण्याला सी अॅनिमोन सुद्धा म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र हो एक सुरुषा नावाचा विद्यार्थी काल जॉईन झाला होता आज तो दिसत नाही तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन लेक्चरसाठी हजर राहायला सांगायचं आहे तुमच्या ओळखीचे जे काय असेल ही एक तुम्हाला सूचना आहे तर तेवढं लक्षात ठेवा तर त्या प्राण्याच्या जो काय मधोमध भाग आहे त्याच्या शरीराचा त्याला आपण कॉलम म्हणतो तर हा कॉलम कसा इट इज सिलेंड्रिकल दिस कॉलम इज सिलेंड्रिकल अँड थ्रूआउट द एंटायर बॉडी हा असा छोटासा सिलेंड्रिकल भाग त्याचा दिसून येतो ज्याला आपण कॉलम असं म्हणतो आता लक्षामध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्र
आपण जर सॉरी हे जर आपण त्याचं जे कॉलम बघायचा प्रयत्न केला तर त्याचे बॅलर सारखं किंवा सिलेंडर सारखं त्याची आपल्याला त्याची रचना दिसून येते. त्याच्यानंतर हा जो काही सिलेंडर जो काही त्याचा शेप आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की मेट्रिडियमचा जो भाग आहे तो इट इज डिफरेन्शिएटेड इंटू अप्पर शॉर्ट थिन वॉल्ड कॅपिच्युलम अँड लोअर मेन थिक वॉल्ड स्कॅपस. वरच्या भागाला त्याच्यामध्ये दोन भाग पाडले, वरच्याला कॅपिच्युलम म्हणायचं, खालचा जो भाग आहे त्याला स्कॅपस म्हणतो, आणि एकदम खाली शेवटचा जो भाग आहे त्याला बेस त्या ठिकाणी आपण असं त्या ठिकाणी म्हणून असतो. तर हा झाला त्याचा कॉलम किंवा त्याचा स्कॅपस पार्ट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आपण त्याच्या सगळ्यात शेवटचं जो काय बेस किंवा त्याला पॅडल डिस्क असं सुद्धा त्या ठिकाणी नाव आहे. आपण काय करत आहोत आता सध्या तुमचा जो काय पेपर आहे त्या पेपरमधला जे काही युनिट सेकंड आहे त्या युनिट सेकंड मध्ये ओरिफेरा आणि सिलेंड्रेटा हे दोन फायलम आपण शिकत आहोत. तर त्या दोन फायलम मध्ये शिकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी ओरिफेरा शिकला, मग त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो सिलेंड्रेटा आहे, त्या सिलेंड्रेटामध्ये हा मेट्रिडियम नावाचा प्राणी शिकत होता आपण. आणि त्यातल्या त्यात त्याची जी काय बाह्य रचना आपल्याला दिसते ह्या मेट्रिडियमची, बाह्य रचना आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत पाहतो आलं लक्षात. तर सगळ्यात सुरुवातीला आपण म्हटलं त्याची ओरल डिस्क, सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी या प्राण्याची आपल्याला ओरल डिस्क दिसते बाहेरचं, त्याच्यानंतर त्याचे टेंटेकल्स आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तो जो काय स्कॅपस आहे तो कॅपिच्युला आणि स्कॅपस अशामध्ये त्याची जी काही ड्रमसारखी बारीक बॉडी आहे, त्याचं शरीर रचना ती दिसते. आणि हा तिसरा जो महत्वाचा त्याच्या शरीराचा भाग आहे त्याला बेस किंवा पेडल डिस्क असणार, कारण हा जो भाग आहे तो या प्राण्याला कुठेही चिकटून राहण्यासाठी आपल्याला जास्त उपयोग या प्राण्याला होताना दिसून येतो. तर हे पेडल डिस्क म्हणजे काय, हा पेडल डिस्क, पेडल डिस्क म्हणजे काय, पेडल डिस्क और बेसल डिस्क इज अन एक्सपान्शन विच गिव सपोर्ट to this animal to any we can say substratum. कुठल्याही प्रकारची जर सबस्ट्रॅटम असेल त्या ठिकाणी एखादा बेस असेल किंवा आपण पाहतो की सपोर्ट असेल त्या ठिकाणी हे जे काय डिस्क आहे या डिस्क आपण त्या ठिकाणी चिकटलेलं आहे किंवा एका कुठल्या तरी सपोर्टला त्या चिकटलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र या प्राण्याची शरीर रचना आपल्याला आहे. याच्या नंतरचे या प्राण्याच्या शरीरात काय काय दिसतात तर आपण त्याची इंटरनल मॉर्फॉलॉजी बघायची. आतापर्यंत काय केलं आपण त्याची बाहेरील रचना बघितली, आता ह्या आकृतीकडे व्यवस्थित पहा. ही आकृती तुमच्या स्क्रीनवरती व्यवस्थित पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. हे त्या मेट्रिडियमची आतील आपल्याला या ठिकाणी रचना दाखवते, आतील रचना दिसते. आकृतीकडे व्यवस्थित पहा, कोणते कोणते त्या प्राण्याचे स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आता हे आपण डायरेक्ट ऑनलाईन जे काही स्टडी मटेरियल आहे तेच वापरत आहोत आपल्या ऑनलाईन लेक्चरसाठी, त्यामुळे आपण त्यांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देणार आहोत. इंटरनल स्ट्रक्चर ह्या सी ॲनिमॉन किंवा त्याच ठिकाणी आपण हा जो काही आपण पाहतो की मेट्रिडियम या प्राण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही आतील रचना दिसते. आता एक एक लेबल आपल्याला त्या ठिकाणी एक एक नाव त्याच्या एक एका भागाला आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि हे समजून घ्यायचं आहे.
चलिए ना आता पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला याच्या या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये गेल्यावर काय काय दिसत मग तर ही पूर्ण याची गॅस्ट्रोवॅस्क्युलर सिस्टीम आहे या प्राण्याची गॅस्ट्रोवॅस्क्युलर सिस्टीम. आता या ठिकाणी आपण पाहतो की हे जो भाग आहे त्याचा याला आपण तोंड म्हणतो त्याचा माउथ हा जो भाग आहे याला आपण माउथ म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्याच आजूबाजूला सिफ्नोग्लिफ नावाचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला जर प्रश्न एका वाक्याला विचारला की सिफ्नोग्लिफ नावाचं स्ट्रक्चर कुठं होतं तर ते मेट्रिडियनमध्ये होत तुम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर ह्या प्राण्याच्या शरीरावर असे छोटे 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 असे आउटग्रोथ किंवा सिलियासारखे केसासारखे स्ट्रक्चर आहे. त्याचं काय नाव आहे टेंटॅकल्स. त्याला काय म्हणायचं टेंटॅकल्स. आलं लक्षात. आणि हा जो भाग आहे याला सिम्पली हा जो काय भाग दिसतो बेस याला कॅपिच्युलम असं म्हटलेलं आहे. कारण हा कॅपिच्युलम आणि कॅपस हे दोन त्याच्या शरीराचे काय मध्यभाग आपल्याला दिसून येतात. त्याच्या अगोदर आपण काय केलं ते शिकलेलं किंवा समजून घेतलेलं आहे. तर या प्राण्याच्या शरीराच्या वरच्या भागात तोंड आहे सिफ्नोग्लिफ दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर कॅपिच्युलम दिसतात. हे चार त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला त्या प्राण्याचे अवयव दिसतात. इथे जर आपण बघितलं तर या प्राण्याच्या शरीरात ओरल ऑस्टियम आहे. काय आहे ओरल ऑस्टियम एक प्रकारची ओपनिंग असते ती त्याला आपण त्या ठिकाणी ओरल ऑस्टियम असं म्हणतो. त्यानंतर हा जो काही रिजन आहे या प्राण्याचा पूर्ण असा पट्टा या ठिकाणी दिसतो त्याला कॉलर असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणायचं कॉलर. विद्यार्थी मित्र आपण फायलम सिलेंड्रेटा जो काही प्राण्यांचा ग्रुप आहे त्या फायलम सिलेंड्रेटाचा एक टाईप किंवा एक उदाहरण आपण शिकत आहोत आणि त्याचं नाव काय आहे मेट्रिडियन किंवा सी ॲनिमोई किंवा सी ॲनिमोन असं याचं नाव आहे. ते दोन्ही नावं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीनं तुमच्या ज्ञानाच्या दृष्टीनं ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर याची आपण इंटरनल स्ट्रक्चर जेव्हा पाहायचं ठरवलं तर ते इंटरनल स्ट्रक्चर पाहत असताना मुख्य जो काही त्याचा अवयव आहे त्यासोबतच आपल्याला हे बाहेरून सर्व ते जे दिसणारे अवयव आहेत ते सुद्धा दिसत आहेत. आता आपला इंटरेस्ट काय आहे की हा जो काही या ठिकाणी लिडिंग फॅरिंग्स जो आहे फॅरिंग्स हा जेव्हा ते प्राण्याचा छेद घेऊ तेव्हाच हा फॅरिंग्स दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी मेसेंट्रीज अतिशय महत्त्वाच्या या प्राण्याच्या शरीरात असलेला जो काही सेलचा थर आहे लेअर आहे तो लेअर आपल्याला जेव्हा हा प्राणी आपण डिसेक्ट करू छेद घेऊ तेव्हा आपल्याला हे दिसतात. आता तुम्ही एक लक्षात घ्या जेव्हा हा प्राणी कट केला छेद घेतला तेव्हा आपल्याला कोणते कोणते अवयव दिसले याचे फर्स्ट आणि सेकंड मेसेंट्री दिसत आहे. त्याचा फॅरिंग दिसतो त्याच्यामधला रिट्रॅक्ट मसल दिसतात आणि त्याच्यामध्ये असलेले गोनॅर्स हे दिसतं आणि अकॉन्शिया हे यासोबतच आपल्याला या प्राण्यामध्ये एक पोकळी असते सिलेंडर हे एवढे स्ट्रक्चर दिसतात. आता बाहेरचे जर तीन चार स्ट्रक्चर सोडले कोणते डेंटॅकल माउथ कॉलर आणि पेडल डिस्क किंवा बेसल डिस्क तर आतमध्ये आपल्याला मेसेंट्रीज सिलेंडर मसल्स आणि त्या ठिकाणी आपल्याला
अकॉन्शिया हे चार बाकीचे चार स्ट्रक्चर आपल्याला माहिती असणे किंवा दिसायला पाहिजे. आकृतीकडे व्यवस्थित पहा. जर एखाद्या वस्तू तुम्हाला शक्य जर असेल तुमच्याकडे जर पेन नोट किंवा पेन्सिल वगैरे जर घेऊन बसत असाल तर तुम्हाला हे 2 मिनिटांमध्ये याचं जे काय आहे डायग्राम ते सुद्धा काढू शकता तुम्ही. किंवा हेच तुम्ही क्लास ऑफ झाल्यावर इंटरनेटवरून किंवा तुमच्याकडे असं पुस्तकं वगैरे असतात ज्या काय नोट्स वगैरे आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता हे जास्त याविषयी माहिती किंवा समजून घेऊ शकता. आलं लक्षामध्ये? तर ह्या आकृतीमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहताना किंवा ॲनॉटॉमी ऑफ मेट्रिडियम जर पाहिलं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहतो ॲनॉटॉमी पाहतो तर त्याच्यामध्ये त्या प्राण्यांच्या शरीरातल्या आतमधला जो काय अवयव आहे त्या आतमधल्या अवयवाची आपण त्या ठिकाणी काय करतो माहिती घेत असतो. प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये जे काही रचना आहे जे काही स्ट्रक्चर आहेत त्याची आपण माहिती घेत असतो त्याला आपण म्हणतो ॲनॉटॉमी. आणि मॉर्फोलॉजीमध्ये काय करतो जे की आपण आता नेमकंच त्या ठिकाणी शिकलेलो आहोत की ॲनॉटॉमीमध्ये आपण सॉरी मॉर्फोलॉजीमध्ये आपण काय करतो त्या प्राण्याची जी काय बाह्य रचना आहे त्या प्राण्यामध्ये जे काय बाह्य आपण हे पाहतो त्या प्राण्याच्या शरीरावरती बाह्य ज्या काय रचना आहेत त्या रचना पाहतो त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी म्हणायचं. आता विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी हे ज्या मेसेंट्रीज आहेत किंवा हे दुसरं रचना आपल्याला या ठिकाणी दिसते की या प्राण्याचा जर आपण असा उभा छेद घेतला त्या प्राण्याचा क्रॉस छेद घेतला तर ते काय दिसतं त्याच्यामध्ये पण ही इंटरनेटवरून आपण डायरेक्ट घेतलेली आकृती आहे. हे तुमच्या समोर आहे. जर तो जो प्राणी आपण जर मधून मध कट करून घेतला तर जे काही आपल्याला स्ट्रक्चर असे उभे दिसत होते ते आता या ठिकाणी आडवे दिसणार आहे. मग याच्यामध्ये हे जे काही वेगवेगळे आपल्याला सिम्प्टम्स आहेत ते वेगवेगळे सिम्प्टम्स दिसतील. याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या लेयर्स आहेत त्या लेयर दिसतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही पडदे आपल्याला आहेत वेगवेगळे ते पडदे दिसतील. तर आपण सुरुवात करूया जेव्हा आपण हा प्राण्याचा वरच्या बाजूने कट केला तर काय काय दिसतं तर एपिडर्मिस दिसतं सर्वात बाहेर. सर्व बाहेरच्या बाजूला काय दिसतं आपल्याला एपिडर्मिस दिसतं. त्याच्या थोडंसं आतमध्ये गेलो आपण तर कोणता लेअर आहे त्याच्या आतमध्ये गेल्यावर तर त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यावर हे सर्क्युलर मसल लेअर आहे विद्यार्थी मित्र. त्याच्या आतमध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी कोणता लेअर आहे सर्क्युलर मसल लेअर आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून गेलं तर त्याच्यामध्ये मेसोग्लिया हा त्या प्राण्याच्या शरीरामध्ये असलेला लेअर असतो. पहिला एपिडर्मिस दुसरा सर्क्युलर मसल त्यालाच आपण मेसेंड्री सुद्धा म्हणत होतो. एपिडर्मिसच्या नंतर मसल लेअर त्याच्यानंतर मेसोग्लिया आणि मेसोग्लियाचे जर पुढे गेलो आपण तर तिथं डायरेक्टिव किंवा रिट्रॅक्टर मसल्स दिसत आहेत आपल्याला. कारण या मसल्स त्या ठिकाणी आपल्याला त्या प्राण्याला शरीराला आकार किंवा मजबूती देण्यासाठी या प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर्स किंवा हे अवयव आपल्याला महत्त्वाचे दिसून येतात. आता सिप्नोग्लिफचा जो हा पोझिशन आहे हे जर आपण या व्हर्टिकल सेक्शन बघितलं तर ते असं दिसतं सिप्नोग्लिफ. आणि याच्यामध्ये हे जे काय पार्टिशन किंवा जे काय पडदे आहेत त्याला आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी असे त्याच्यामध्ये पडदे किंवा त्याला सेप्टा म्हणतो आपण. सेप्टा सेप्टा म्हणजे त्या प्राण्याच्या शरीरात असलेले पडदे पडदे फोल्ड्स ठीक आहे. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे त्याला आपण गॅस्ट्रोडर्मिस म्हणतो. तर हे जे प्राणी आपण जेव्हा सेक्शन घेऊ हे बायोलॉजिकल डिस्कशन जे काही आपण रेफरन्स घेतलेला ऑनलाईन गुगल क्लासरूम
So we extend a lot of thanks once again to this Google Search Engine and the Biological Discussion for providing this study material. विद्यार्थी मित्र हे अशा पद्धतीने आपल्याला त्या प्राण्याच्या आतमध्ये हे अवयव दिसतात आपल्याला किंवा त्याच्या आतमध्ये हे काही रचना आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. ठीक आहे, तर त्यानंतर सगळ्यात पहिले जो काय आपल्याला स्टोमोडियम नावाचा जो काय त्या ठिकाणी रचना आहे त्या स्टोमोडियम विषयी माहिती घ्यायची आहे. काय आहे स्टोमोडियम? सो दिस स्टोमोडियम यू नो लीड्स डाउनवर्ड इनटू द स्नाउट और ट्यूब फॅरिंग्स और स्टोमोडियम. तो जो फॅरिंग्स आहे त्या फॅरिंग्सला दुसरं नाव काय आहे? त्याचं स्टमक किंवा स्टोमोडियम आहे. तोंडाच्या नंतर त्याच्या पुढचा जो भाग आहे तोंडाच्या पुढच्या नंतर त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो आपण. तर तोंडापासून जे काय पुढचा भाग आहे त्याला फॅरिंग्स किंवा स्टोमोडियम म्हटलेलं आहे. लक्षात, कारण त्या प्राण्याला अन्न खाण्यासाठी ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असते, कारण आपण या प्राण्याचा अंतर्भाग किंवा आतील रचना शिकत असताना या प्राण्याच्या शरीरामध्ये काय काय कोणते कोणते भाग आहेत किंवा अवयव आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. सो नेक्स्ट टू दॅट देर इज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. ओके, सो आफ्टर द स्टोमोडियम the stomodium further extends above 2/3 of the gastrovascular cavity and the gastrovascular cavity of the metridium, you know, the partially vertical septa, and that septa is called a mesenteric into the radial chamber. ही सगळी जी काही स्टोमोडियम असेल, गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी असेल किंवा हे मेसेंट्रिक असेल, हे सगळ्या त्याच्या प्राण्याच्या आपण एक सिस्टीमचा भाग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा डायजेशनचा प्रकार त्या ठिकाणी या प्राण्यामध्ये पार पडत असताना हे खूप महत्त्वाचं कार्य आपल्याला करत असताना दिसतं. तर ही जी गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी, त्याच्यानंतर मेसेंट्रीज आहे. प्रायमरी मेसेंट्रीज असतील, सेकंडरी मेसेंट्रीज असतील, हे मेसेंट्रीज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आता मेसेंट्रीज म्हणजे काय? वाचा, वास्तविक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, व्यवस्थित प्रकारे वाचायचं समजून घ्यायचं. वही पेन जर सोबत असेल तर ते थोडंसं काही मुद्दा जो महत्त्वाचा वाटतो तो नोटसुद्धा करू शकतो, लिहूनसुद्धा लिहू शकतो आपण. ओके, मेसेंट्रीज म्हणजे काय? तर मेसेंट्रीज ह्या फ्रॉम द बॉडी वॉल द थिक लॉन्गिट्युडनल सेप्टा ऑर मेसेंट्रीज रन्स ग्रॅड्युअली इनवर्ड द बॉडी अँड डिवाइड द सिलेंटेरॉन इन टू द कंपार्टमेंट. आता लक्षात घ्या, त्या प्राण्याच्या शरीरामध्ये ह्या झडपा असतात, पडदे असतात, आणि ते पडदे काय करतात? त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये जी काय पोकळी आहे त्या पोकळीला घड्या घड्या किंवा फोल्डिंग फोल्डिंगची जी रचना असते त्याला त्यालाच आपण मेसेंट्रीज म्हणायचं. कारण आपल्याला माहित आहे शरीराचा वरचा लेअर आणि त्याच्या आतमध्ये जे अवयव आहे त्याचा लेअर, त्याच्यामध्ये गॅप असतो, त्याच्यामध्ये पोकळी असते, आणि त्या पोकळीला आपण सिलेंटेरॉन कॅव्हिटी म्हणतो असतो. मग त्याच्या जे काय पडदे पडदे आहेत त्याला आपण मेसेंट्रीज म्हणतो. त्या आकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर ह्या मेसेंट्रीजची वेगवेगळी प्रायमरी सेकंडरी तिथं आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं जर एक आपण एक पडदा घेतला, एक सेप्टम घेतला,
एकच पडदा घेतला तो असा दिसतो पाहून घ्या अशा पद्धतीने तो दिसायला जर पडदा आपण घेतला तर कसा दिसतो अशा पद्धतीने दिसतो ही कलर आकृती आहे डायरेक्ट नेटून आपण डायरेक्ट घेतलेला आहे तुम्हाला जेव्हा पुस्तक भेटलं किंवा जे काही रेफरन्स बुक घेत आहे तुम्ही वाचताय त्याच्या गृहितं ते थोडस अजून वेगळ्या पद्धतीने दिसायला लागेल पण हे तुमच्या माहितीसाठी तुमच्या अभ्यासासाठी हे आवश्यक आहे तुम्हाला नेमकं ते असतं कसं त्या प्राण्याच्या शरीरात ज्या काही शेप्ट आहेत जे काही पडदा आहे तो कसा दिसतो मेसनट्री एक ही कशी दिसते इथं आकृतीमध्ये पाहून घ्या ही जर मेसनट्रीज आपण परत जर एकदम अजून मायक्रो लेवलवर जर बघितली तर आपल्याला हे अशा प्रकारे त्याच्यामध्ये त्याचे स्ट्रक्चर दिसतात हे सगळे आपण त्या ठिकाणी मायक्रो लेवलवर किंवा अंडर मायक्रोस्कोप खाली जर बघितलं हे असे दिसतात सेप्टम त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पडदे आहेत त्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे पडदे त्याविषयी आपल्याला हे असे वेगवेगळे दिसत आहे आपण या ठिकाणी डायरेक्ट हे जे काय आपण शिकत आहोत किंवा माहिती घेत आहोत बायोलॉजिकल डिस्कशन गुगल सर्च इंजिन हे रेफरन्स आपण या ठिकाणी पाहत आहोत आता याच्यानंतर या प्राण्याच्या शरीरावर काय दिसतात टेंटॅकल्स असतात बरोबर आहे टेंटॅकल्स म्हणजे ते छोटे छोटे हेअर सारखे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी हे निमॅटोसिस्ट विद्यार्थी मित्र हा जो काही निमॅटोसिस्ट जो काही शब्द आपण या ठिकाणी वापरला होता हा निमॅटोसिस्ट तुमच्या स्क्रीनवर व्यवस्थित पहा या निमॅटोसिस्टला जर एकदा हा शब्द जर आपल्या कानावर आला तर याचं नेमकं विशेषता काय आहे तर तुम्हाला अगोदर सांगितलं तर मी तुमच्या जनरल कॅरेक्टर आपण अभ्यासत असताना की निमॅटोसिस्ट हे असं मेकॅनिझम आहे या प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे सेल्स आहेत की त्या काय करतात अशा प्राण्यांना संरक्षण देण्याचं काम करतात त्यांना आपण निमॅटोसिस्ट असं म्हटलं तुम्ही जेव्हा जनरल कॅरेक्टर्स आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा तुमच्या लक्षात असेल की हे निमॅटोसिस्ट त्या ठिकाणी एक ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून आपल्या त्या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला दिसून आलं
तर अशा प्रकारे हे या प्राण्यामध्ये हा असा प्राणी दिसतो, अशा प्रकारे तो प्राणी दिसतो. या प्राण्याची खाण्याची पद्धत वेगळी आहे. खूप असे बारीक बारीक कण हा प्राणी फिल्टर फीडिंग खातो, म्हणून त्याला फिल्टर फीडिंग असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळे आकार तुम्ही डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट, सायन्स वगैरे किंवा तुमच्या मोबाईलवर जे काय यूट्यूब वगैरे आहे, कुठे नेटवर वगैरे सर्च केलं तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या कामासाठी इंटरनेट वापरा हे तुम्हाला सगळं दिसू शकतं. तर इतर प्राण्यांप्रमाणे त्या प्राण्याच्या शरीरामध्ये प्रजननाविषयी आपल्याला याचं पाहायचं आहे की या प्राण्यामध्ये प्रजननाची प्रक्रिया कशी आहे. तर ह्या आकृतीकडे व्यवस्थित पाहा, ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या दोन आकृत्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, व्यवस्थित पहा. तर त्या आकृत्या जेव्हा पाहतात तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एका प्राण्यापासून दुसरा प्राणी तयार होत आहे, एका प्राण्यापासून दुसरा प्राणी तयार होत आहे. त्याला आपण असेक्च्युअल किंवा बडिंग किंवा बायनरी फ्युजन असं म्हणतो. म्हणजे एका प्राण्यापासून दुसरा प्राणी त्या ठिकाणी काय होतोय, निर्माण होतो, तयार होतोय अलैंगिक पद्धतीने, असेक्च्युअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला सेक्च्युअल रिप्रोडक्शन सुद्धा पाहायचंय. आता हे लाईफ सायकल आहे या प्राण्याची, त्या प्राण्याची लाईफ सायकल व्यवस्थित पहा, तुमच्या स्क्रीनवर आहे व्यवस्थित पहा. तर याच्यामध्ये ओहम आणि स्पर्म हे सेपरेट या ठिकाणी तयार होतात सेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये. कारण आपल्याला माहित आहे लैंगिक प्रजननामध्ये स्त्री आणि पुरुषाचे जे काही सेक्स सेल आहेत, जे काही शुक्राणू किंवा अंडाशय आहेत, ते एकत्र येतात आणि प्राणी तयार होतात. मग अशा पद्धतीने शुक्राणू आणि अंडाशय यापासून हे अशा प्रकारचा सिलिएटेड लार्वा तयार होतो आणि नंतर हा यंग पॉलिप तयार होतो आणि हा यंग पॉलिप वाढून मेल आणि फिमेल पूर्व तयार होतो. तर हे सेक्च्युअली आणि असेक्च्युअली दोन्ही पद्धतीनं हे प्राणी काय करतात, निर्माण होत असतात. तर विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी हा जो काही मेंडेलियन प्राणी आहे हे प्रजनन करत असताना दिसून येतं. त्या आकृतीकडे व्यवस्थित पहा, लाईफ सायकलकडे, त्याच्या रिप्रोडक्शन आणि लाईफ सायकल आहे ही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. व्यवस्थित लक्ष देऊन पहा त्याच्याकडे.
Thank you.
Okay, dear student, we will stop here and we will continue the same the next topic. In the coming lecture. So thank you for presenting for this online lecture. Thank you.